नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुचेता लघाटे, पार्ले टिळक विद्यालयामध्ये गणित हा विषय शिकवते. आज आपण गणित भाग एक मध्ये पहिलं प्रकरण अभ्यासणार आहोत, ते आहे दोन चलातील रेषीय समीकरण. 2020-21 साठी अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला भाग कोणता ते आधी आपण बघूया. या धड्यामधला वगळण्यात आलेला भाग पान क्रमांक 2 आणि 3 मधला पहिलं आणि दुसरं उदाहरण हे वगळण्यात आलेलं आहे. ही दोन्ही उदाहरणं जी आहेत ती गेल्या वर्षी 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही अभ्यासलेली आहेत, पण तिसरं उदाहरण जे आहे ते मात्र तशा पद्धतीची उदाहरणं मात्र विचारली जाऊ शकतात. याच्यामध्ये एक्स आणि वाय यांच्या सहगुणकांची अदला बदल केलेली आहे अशा पद्धतीची उदाहरणं विचारली जाऊ शकतात. पान क्रमांक 4 आणि 5 म्हणजे सराव संच 1.1 मधील पहिलं आणि दुसऱ्यामधली 1 ते 6 उदाहरणं जी या 9वी मधल्या उदाहरणं जी आहेत त्यांच्यावर आधारित आहे. पान क्रमांक 16 ते 19 दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरण आणि पान क्रमांक 28 मधला संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधला 6 उदाहरण. आता आपण बघूया दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय. ज्या समीकरणामध्ये दोन चल वापरली जातात, चल म्हणजे काय तर अक्षर, आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते. कोटी 1 असते म्हणजे काय तर अक्षराचा म्हणजे चलाचा घातांक 1 असतो. त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतात. आता पुढे काही उदाहरणं दिली आहेत ती आपण बघूयात. पहिलं समीकरण आहे x+5y = 3. या समीकरणामध्ये दोन चल आहेत एक्स आणि वाय आणि दोन्ही पदांची कोटी 1 आहे. दुसरं समीकरण बघूया, 4n+3n = 12. इथे एम आणि एन अशी दोन चल आहेत. आता एम आणि एनच्या ऐवजी ए आणि बी असू शकतात, पी आणि क्यू असू शकतात, पण कोणतीही दोन अक्षर म्हणजेच दोन चल आहेत आणि पदांचा घातांक म्हणजेच कोटी 1 आहे. तिसरं समीकरण बघूया, 3x+4y = 5. इथे पण दोन चल आहेत एक्स आणि वाय आणि पदांची कोटी 1 आहे. म्हणजेच ही तीनही समीकरणं जी आहेत ती दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता ही रेषीय समीकरण सामान्य रूपामध्ये कशी लिहितात तर ती खालील पद्धतीने लिहितात, ax+by+c = 0. इथे एक्स आणि वाय ही चल आहेत, ए बी आणि सी या वास्तव संख्या आहेत. लक्षात ठेवा, ए बी सी चल नाही आहेत, त्या वास्तव संख्या आहेत. चल आहेत एक्स आणि वाय, पण अजूनही त्याच्यामध्ये एक वाटे की तिथे ए आणि बी यांची किंमत 0 असायला नको. जर ती 0 असती तर काय झालं असतं? समजा ए ची किंमत 0 असेल तर काय होईल, ए एक्स च्या ऐवजी त्याची किंमत येईल 0. त्यामुळे 0+by+c = 0. मग हे रेषीय समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकणार नाही, ते एका चलात रेषीय समीकरण होईल. म्हणून दोन चल असली पाहिजेत. एक्स आणि वाय इथे चल आहेत, ए बी सी या वास्तव संख्या आहेत आणि ए आणि बी ची किंमत कधी 0 नसली पाहिजे. आता पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यापैकी दोन चलातील रेषीय समीकरण ओळखून तुम्हाला लिहायची आहे. काही 2-3 उदाहरणं मी आता याच्यामधली घेते. 4xy+5y = 8. आता इथे चल 2 आहे, बघा एक्स आणि वाय, पण पहिल्या पदामध्ये एक्स आणि वाय दोन्ही चल आली आणि दुसऱ्या पदामध्ये एकच चल आहे. अशा प्रकारची उदाहरणं म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण होत नाहीत. दुसरं उदाहरण बघूया, 3x+7y = 13. इथे एक्स आणि वाय ही दोन्ही चल आलेली आहेत, 7y ची कोटी 1 आहे, पण 3x² आहे, इथे पदाची कोटी 2 आहे, म्हणजे हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण नाही.
तिसरा आहे 0x + 6y = 3। आता याच्यामध्ये बघा, पहिल्या पदामध्ये एक्स चा सहगुणक आहे शून्य। आपली अट काय होती, ए आणि बी कधी शून्य असायला नकोत। इथे शून्य आहे, ए ची किंमत म्हणजे सहगुणकाची, एक्स च्या सहगुणकाची किंमत शून्य आहे, म्हणजेच त्याची किंमत शून्य येणार आणि ते समीकरण कसं होणार आहे, 6y = 3। म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही। आता पुढचं एक उदाहरण घेते मी, 4x + 5y = 4। इथे छेदस्थानी एक्स आणि वाय ही दोन चल आहेत। जर आपण त्याला अंशामध्ये आणलं तर त्याचा घातांक काय होईल माहितीये, 4x + 5y = 4। आपली अट काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण असण्याची, कि पदाचा घातांक म्हणजेच पदाची कोटी एक असली पाहिजे। इथे ती ऋण एक आहे, त्याच्यामुळे हे पण दोन चलातील रेषीय समीकरण नाही। आता अजून एक मी उदाहरण घेते याच्यामधलंच, √2x + √5y = 16। आता एक्स आणि वाय ही दोन चल आहेत, एक्सचा सहगुणक आहे √2, वायचा सहगुणक आहे √5। म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। इथे कोटी, प्रत्येक पदाची कोटी एक आहे, सहगुणक वास्तव संख्या आहे आणि प्रत्येक पदाची कोटी एक आहे, म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। आता बाकीची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, इथली दोन चलातील रेषीय समीकरण आहेत की नाही ते। पुढील दोन चलातील रेषीय समीकरण सामान्य रूपात घ्या, √2x + √y = 1। सामान्य रूप काय होतं, ax + by + c = 0। मग हे समीकरण कसं लिहिता येईल, 2x + y + 1 = 0। पुढचं समीकरण घेऊया, 3m = 2n। आपल्याला बरोबर चिन्हाच्या उजवीकडे शून्य हवंय, त्यामुळे ही उजवीकडची सगळी पदं आपल्याला डावीकडे आणावी लागतील आणि त्यासाठी त्यांची चिन्ह बदलावी लागतील। त्यामुळे 3m + n + 2 = 0। मग बाकीची तीन जी उदाहरणं आहेत ती पण तुम्हाला सामान्य रूपात आता लिहिता येते। आता दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी ज्यावेळेस विचार होतो तेव्हा त्या समीकरणांना एकसामायिक समीकरणे असं म्हणतात। एक उदाहरण दिले बघा पुढे, 5x + 3y = 8 आणि 3x + y = 2। दोन समीकरण आहेत, दोन चलातील दोन रेषीय समीकरण आहेत आणि या दोन्हीचा विचार आपण एकाच वेळेस करणार आहोत, म्हणजेच x आणि y च्या एकाच किमतीने दोन्ही समीकरणांचं समाधान होणार, तेव्हा त्याला एकसामायिक समीकरण असं म्हणतात। मग समीकरण सोडवण्याच्या पद्धती कोणत्या, तर 9वी मध्ये तुम्ही पहिली पद्धत अभ्यासलेली होती ती म्हणजे एका चलाचा लोप करून। ही जी पद्धत आहे ना ती शाब्दिक उदाहरणामध्ये वापरायला खूप सोपी पडते, म्हणून शाब्दिक उदाहरणामध्ये ती पद्धत तुम्ही वापरू शकता। दुसरी पद्धत आहे आलेख पद्धत आणि तिसरी पद्धत आहे निश्चयक पद्धत किंवा त्याला क्रेमरची पद्धत असंही म्हटलं जातं। आलेख पद्धती काय आहे ते आपण बघूया, त्याच्यासाठी उदाहरण घेतलंय 3x + y = 2 आणि 2x + y = 3। आता या समीकरणासाठी, प्रत्येक समीकरणासाठी आपल्याला आलेख काढायचा आहे। आलेख काढण्यासाठी आपल्याला ना सारणी तयार करावी लागते, म्हणजे x आणि y च्या किमती मिळवाव्या लागतात, म्हणजेच आपल्याला त्या आलेखावरती हे बिंदू स्थापन करता येतात आणि त्यांच्यामधून जाणारी रेषा काढता येते। मग त्याच्यासाठी काय करायचंय, तक्ता तयार करून घ्यायचा असा किंवा सारणी तयार करून घ्यायची, एक्स वाय आणि एक्स वाय, बघा एक्स वाय आणि एक्स वाय, एक्स ची किंमत समजा मी एक घेतली, बघा एक्स ची किंमत एक घेतली
तर काय होईल, इथे मी या समीकरणामध्ये 3x वजा वाय बरोबर 2 या समीकरणामध्ये x ची किंमत 1 घातली की काय होईल, 3 वजा वाय बरोबर 2 वजा वाय बरोबर 2 वजा 3 वजा वाय बरोबर वजा 1 म्हणून वाय बरोबर 1. मग इथे ती किंमत मी घातली, जेव्हा x ची किंमत 1 असेल तेव्हा वाय ची किंमत सुद्धा 1 असणार आहे आणि दोन्ही निर्देशक मी इथे खालच्या या सारणीमध्ये खालच्या भागामध्ये लिहिलेले. तसं एक्स बरोबर 2 घेतला तर वाय ची किंमत मला काय मिळणार आहे, 4. म्हणजे या इथे एक्सच्या ऐवजी 2 ही किंमत घातली तर मला वाय ची किंमत मिळणार आहे 4. म्हणून निर्देशक काय त्या बिंदूचे, 2 आणि 4. इथे समजा मी एक्स ची किंमत 0 घेतली तर वाय ची किंमत मला मिळणार आहे वजा 2 आणि म्हणून त्या तिसऱ्या बिंदूचे निर्देशक मला मिळणार आहे 0 वजा 2. आता एक्स ची किंमत वजा 1 घेतली तर ती किंमत इथे घातली 3x वजा वाय बरोबर 2 मध्ये तर मला वाय ची किंमत मिळणार आहे वजा 5 आणि निर्देशक त्या बिंदूचे म्हणजे चौथ्या बिंदूचे मिळणार आहेत वजा 1 आणि वजा 5. तसंच मला दुसऱ्या रेषेसाठी सुद्धा 4 बिंदू मिळवावे लागतात. तर इथे मी एक्स ची किंमत घेतलेली आहे 0, तर एक्स ची किंमत 0 घेतल्यानंतर ही किंमत मी इथे घातली की काय होईल बघा, एक्स बरोबर 0 ही किंमत घेतलीये, 2 × 0 वजा वाय बरोबर 3 म्हणजे 0 वजा वाय बरोबर 3 म्हणजेच वजा वाय बरोबर 3 म्हणून वाय ची किंमत आहे वजा 3. मग त्या बिंदूचे निर्देशक लिहिलेत मी 0 आणि वजा 3. एक्स ची किंमत 2 घेतल्यानंतर वाय ची किंमत मला मिळणार आहे 1 म्हणून पुढच्या बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि 1. एक्स ची किंमत 1 घेऊन या समीकरणामध्ये मी ती घातली तर मला वाय ची किंमत मिळणार आहे वजा 1, निर्देशक आहेत तिसऱ्या बिंदूचे 1 वजा 1. एक्स ची किंमत 3 घेतल्यानंतर मला वाय ची किंमत 3 मिळणार आहे आणि चौथ्या बिंदूचे निर्देशक मला मिळालेले 3 आणि 3. आता दोन्ही रेषांसाठी, दोन्ही रेषा काढण्यासाठी मला ही सारणी मिळालेली आहे, निर्देशकांची सारणी मला मिळालेली आहे. आता मी हे आलेख काढणार आहे, हे बिंदू जे आहेत ते आलेख कागदावरती स्थापन करणार आहे आणि रेषा काढणार. बघा इथे मी आलेख काढलेला आहे, हा जो आलेख आहे बघा, बिंदू आहेत ए बी सी आणि इथे डी बिंदू आहे. हा एक्स अक्ष आहे, आडवा जो अक्ष आहे त्याला एक्स अक्ष असं नाव दिलेलं आहे, उभा अक्ष जो आहे तो आहे वाय अक्ष आणि दोन्ही रेषांचा छेदन बिंदू आहे तो म्हणजे 0 किंवा आरंभ बिंदू. ही जी रेषा आहे ती रेषा 3x वजा वाय बरोबर 2 या समीकरणाची ही रेषा आहे. ही जी दुसरी रेषा आहे ती 2x वजा वाय बरोबर 3 या बिंदूची रेषा आहे. आता या दोन्ही रेषा, रेषा काढताना बघा इथे दोन्हीकडे बाणाची टोकं असली पाहिजे, इथे एक्स अक्ष आणि वाय अक्ष असं लिहिलेलं असलं पाहिजे, त्याचं प्रमाण इथे लिहिलेलं असलं पाहिजे, आलेखाच्या उजव्या बाजूला वर प्रमाण लिहिलेलं असलं पाहिजे, प्रमाण एक्स अक्ष आणि वाय अक्ष दोन्हीकडे 1 cm बरोबर 1 युनिट किंवा 1 एकक अशा पद्धतीने प्रमाण मी घेतलेलं आहे आणि मी हे हा आलेख काढलेला आहे. आता हे या दोन्ही रेषा कोणत्या तरी एका बिंदूमध्ये छेदतात, तो बिंदू इथे कोणता आहे तर डी हा बिंदू आहे. या डी बिंदूमध्ये या दोन्ही रेषा छेदता आहेत म्हणजेच हा जो बिंदू आहे त्याचे निर्देशक काय आहे, एक्स निर्देशक आहे बघा इथे वरच्या बाजूला वजा 1 आणि वाय निर्देशक आहे वजा 5. म्हणजे एक्स बरोबर वजा 1 आणि वाय बरोबर वजा 5 हा बिंदू दोन्ही रेषांवरती आहे म्हणजेच ही या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. ती उकल जी आहे ती तुम्हाला कंसामध्ये लिहिणं अपेक्षित असते, एक्स बरोबर वजा 1 वाय बरोबर वजा 5. इथे याचं उत्तर हे आलंय म्हणून हे लिहिलेलं आहे. परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारलेला असेल तशा पद्धतीने तुम्ही उकल काढायची आहे. सारणी काढण्यासाठी पण गुण दिलेले असतात, आलेख काढून एक्स अक्ष वाय अक्ष लिहिणे, त्याचं प्रमाण लिहिणे,
बिंदू स्थापन करून रेषा काढणे आणि त्या दोन्ही रेषांचे छेदन बिंदू शोधून समीकरणांची उकल लिहिणे, एवढं सगळं आलेख पद्धतीने एकसामायिक समीकरण सोडवताना लिहिणं विद्यार्थ्यांनी हे करणं अपेक्षित आहे. आता दुसरी पद्धत आहे निश्चयक पद्धत किंवा क्रेमरची पद्धत. ती पद्धत काय आहे ती आपण बघूया. त्याच्यासाठी एक उदाहरण आहे, 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. आता दिलेली समीकरण जी आहेत ना ती एकाखाली एक मांडून घ्यायची, म्हणजे एक्स जी चल आहेत ती समान चल एकाखाली एक येतील अशा पद्धतीने दोन्ही समीकरण मांडून घ्यायची. आता इथे डी म्हणजे निश्चयकाची किंमत मी आधी काढून घेणार. आता डी काढण्यासाठी, डी हे निश्चय काढण्यासाठी, त्याचं उत्तर मिळवण्यासाठी मला काय करायला लागेल, तर इथे एक्सचा सहगुणक आहे 5 आणि वायचा सहगुणक आहे 3, म्हणून इथे मी लिहिलंय 5 आणि 3. दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक 2 आहे, वायचा सहगुणक 4, ते मी इथे लिहून घेतलं. 5 × 4 + 3 × 2 असा गुणाकार करायचा आहे, तो गुणाकार आहे 20 + 6 = 14. मग डी ची किंमत मला मिळालेली आहे 14. आता डी एक्स या निश्चयकाची किंमत आपण काढून घेऊया. ती कशी काढणार, तर एक्सच्या ऐवजी, एक्सच्या सहगुणकाच्या ऐवजी हे जे स्थिर पद आहे ती स्थिर पद मला घ्यावी लागणार, म्हणजे -11 आणि इथे -10. 3 आणि 4 वायचे सहगुणक मी तसेच घेणार, तिरकस गुणाकार केला, -11 × 4 + -10 × 3 म्हणजे या दोघांचा गुणाकार आलेला आहे -44 + -10 × 3 = -30. -44 + 30 आणि उत्तर आलेलं आहे -14. डीवाय या निश्चयकाची किंमत काढून घेऊया आपण. त्याच्यासाठी मी काय केलं आहे, 5 आणि 2 तसेच ठेवले आणि वायचे जे सहगुणक आहे त्याच्याऐवजी मी स्थिर पद घेतलीयत -11 आणि -10. पुन्हा तिरकस गुणाकार केला, 5 × 10 + 2 × 11. उत्तर आहे -50 + -22 म्हणजेच -50 + 22 = -28. आता एक्स ची किंमत मला कशी मिळेल, तर dx/b आणि वाय ची किंमत मिळेल dy/b. dx ची किंमत आहे -14, b ची किंमत आली आहे 14, म्हणून भागाकार करून उत्तर मला मिळणार आहे -1. वाय काढण्यासाठी dy/d ची किंमत आहे -28/14 = -2. मग x आणि y च्या किमती म्हणजे उकल मला काय मिळालेली आहे, -1 आणि -2. म्हणजेच x आणि y या चलाची किंमत आहे 1 आणि 2. बघा निश्चय पद्धतीमध्ये पहिली पायरी काय करायची आहे, तर दिलेली दोन्ही समीकरण ax + by = c या स्वरूपात लिहायची आहे. मग dx आणि dy या निश्चयकांच्या किमती काढायच्या आहेत आणि मग x = dx/d आणि y = dy/d यानुसार एक्स आणि वाय च्या किमती काढायच्या. आता याच्यावर आधारित या दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या पद्धतीवर आधारित एका गुणासाठीचे प्रश्न काय असू शकतात. तर तुम्हाला माहिती आहे की प्रश्न पहिला अ जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आलेखावरती आधारित किंवा निश्चयकाची किंमत काढा किंवा x + y = 2 चा आलेख काढण्यासाठी x जी काय किंमत दिली असेल त्याची, तर y ची किंमत काढा, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि पर्याय दिलेले असतात. प्रश्न पहिला बी जो आहे त्याच्यामध्ये एका गुणांसाठी प्रश्न आहे, त्याच्यामध्ये एक किंवा दोन पायऱ्या येतात. कसे प्रश्न असू शकतात बघा, एक उदाहरण म्हणून अशी दिलेली आहे, त्याच्यापेक्षा वेगळे थोडे प्रश्न असू शकतात.
पण हे प्रश्न सोपे असतात. पहिला प्रश्न आहे बघा, एक्स अधिक वाय बरोबर 2 चा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर वजा 1 असताना वाय ची किंमत काढा. आता इथे फक्त काय करायचंय तुम्हाला, तर इथे एक्स अधिक वाय बरोबर 2 या समीकरणामध्ये एक्स ची किंमत वजा 1 घालायची. तर वजा 1 अधिक वाय बरोबर 2, म्हणून वाय बरोबर 2 अधिक 1, म्हणून वाय ची किंमत आहे 3. 2 किंवा 3 पायऱ्यांमध्ये ही उदाहरणं होतात. दुसरं उदाहरण बघा आता, 2x अधिक वाय बरोबर 12 आणि 3x वजा वाय बरोबर 13. तर एक्स ची किंमत काढा. इथे तुम्हाला वाय ची किंमत विचारलेली नाही. उदाहरण नेहमी नीट वाचायचं. हे एक किंवा 2 किंवा जास्तीत जास्त 3 पायऱ्यांसाठी एका गुणासाठीचं उदाहरण आहे. त्याच्यामुळे बघा, इथे वायचा सहगुणक 1 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा सहगुणक ऋण 1 आहे. अशा वेळेस वाय हे चल आपण नाहीसे करू शकतो. आणि हे तुम्हाला माहितीये की चलाचा लोप करून किंवा चल नाहीस करून उदाहरण कसं सोडवायचं. मग काय करायला लागेल मला याच्यासाठी, तर पहिल्या समीकरणाची आणि दुसऱ्या समीकरणाची फक्त बेरीज करावी लागेल. मग दोन्ही समीकरण एका खाली एक मांडून घ्यायची आहे, म्हणजे 2x अधिक वाय बरोबर 12 अधिक त्याच्याच खाली लिहायचे 3x वजा वाय बरोबर 13. आता इथे अधिक वाय आणि वजा वाय बेरीज येणार आहे 0 वर, म्हणजे 0. 2x अधिक 3x यांची बेरीज येणार आहे 5x बरोबर 12 अधिक 13 ची बेरीज येणार आहे 25, म्हणजे 5x बरोबर 25. तर x बरोबर 25/5 म्हणजेच 5. 2 किंवा 3 पायऱ्यांमध्ये याचं उत्तर तुम्हाला काढता येते. पुढचा प्रश्न आहे बघा, निश्चयकाची किंमत काढा. मग निश्चयकाची किंमत काढताना इथे डी बरोबर जे उदाहरण दिलं असेल ते लिहायचं. आता इथे निश्चयकाची किंमत आपण कशी काढतो, तर तिरकस गुणाकार करतो. 5 × 1 वजा वजा 2 × 3. 5 × 1 5, वजा 2 × 3 म्हणजेच अधिक 6. तर 5 − 6 बरोबर −1 ही त्या निश्चयकाची किंमत. चौथं उदाहरण आहे, एक्स आणि वाय ही चल असलेल्या समीकरणासाठी. आता इथे dx ची किंमत दिली आहे 49, dy ची किंमत दिलेली आहे −63 आणि d ची किंमत दिलेली आहे 7. तर y ची किंमत काढा. आता इथे मुद्दाम बघा, तुम्हाला फसवण्यासाठी dx ची सुद्धा किंमत दिलेली आहे आणि विचारलेलं आहे y ची किंमत. इथे एक्स ची किंमत नसती तर तरी सुद्धा तुम्हाला वाय ची किंमत काढता आली असती, पण तुम्हाला फसवण्यासाठी मुद्दाम अशा पद्धतीची उदाहरणं विचारली जातात. मग डी वाय ची किंमत कशी काढली जाते, त्याच्यासाठी सूत्र तुम्हाला माहितीये, dy/d. dy आहे −63, d/d म्हणजे 7, −63/7 बरोबर 7 × 9 = 63 म्हणून −9. आता समीकरण सामान्य रूपात लिहा. समीकरण दिलेलं असेल ते सामान्य रूपात कसं लिहायचं ते तुम्हाला माहिती आहे. सामान्य रूपात ते तुम्ही लिहायचंय, किंवा मग 2-3 समीकरण दिलेली असतील याच्यामधली 2 चलातील रेषीय समीकरण कोणती ती लिहा, अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता 2 गुणांसाठीचे प्रश्न कशा पद्धतीने असतात, तर प्रश्न दुसरा अ तुम्हाला माहितीये कृतीयुक्त आहे, म्हणजे कृती पूर्ण करायच्या आहेत. आता ती उदाहरणं बघा कशी आहेत. निश्चयकाची किंमत काढा हे दिलेलं आहे. पुन्हा 3 × मध्ये काढलेली जागा आहे, तिथे तुम्हाला तो बॉक्स टाकायचा आहे, उत्तर लिहायचं आहे त्या बॉक्स मध्ये. त्याला चौकट काढा, 3 × 5 वजा 2 × 4. आता 2 भोवती चौकट काढायचे. 3 × 5 म्हणजे 15, 2 × 4 −8 म्हणजे 15 वरती तुम्ही 15 भोवती चौकट काढावी लागेल. 15 − 8 −7, त्या उत्तरालाही चौकट काढावा लागेल. दुसरं उदाहरण आहे, 2x − 6y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी पुढील किंवा खालील सारणी पूर्ण करा. इथे सारणी दिलेली आहे, एक्स किंवा वाय च्या किमती दिलेल्या असतील आणि त्याच्यावरून जर एक्स ची किंमत दिली असेल तर वाय ची किंमत काढायची आहे, वाय ची किंमत दिली असेल तर एक्स ची किंमत काढायची.
आता या समीकरणामध्ये एक्स च्या ऐवजी आपल्याला वजा पाच लिहावं लागेल, म्हणजे एक्स ची किंमत घालावी लागेल, 2 गुणिले वजा 5 म्हणजेच -10 - 6y = 3। आणि मग अशा पद्धतीने वाय ची किंमत तुम्हाला मिळेल, इथे वाय ची किंमत 0 घालून तुम्हाला एक्स ची किंमत मिळेल। प्रश्न दुसरा बी जो आहे तो सुद्धा 2 गुणांसाठीचा आहे, इथे कमीत कमी 4 पायऱ्या येऊ शकतात, 4 ते 5 6 पायऱ्यांचं हे उदाहरण असेल, अशा पद्धतीची उदाहरणं असतील। पहिलं उदाहरण बघूया आपण, 3x - 4y = 8, 4x - 3y = 5 ही एकसामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी dx व dy च्या किमती काढा। आता इथे x आणि y ची किंमत काढण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त dx आणि dy च्या किमती काढायच्या आहेत। d ची सुद्धा किंमत काढली नाही तरी चालणार आहे, फक्त dx आणि dy च्या किमती तुम्हाला काढायच्या। त्या कशा काढायच्या हे आपण क्रेमरच्या पद्धतीमध्ये शिकलेलो आहोत। पुढचं उदाहरण आहे बघा, 15x - 17y = 21, 17x - 15y = 11, तर x - y ची किंमत काढा। आता याच्यामध्ये सुद्धा बघा, एक्स चं सहगुणक इथे आहे 15 आणि वाय चा 17, दुसऱ्या समीकरणामध्ये त्या सहगुणकांची अदला बदल झालेली आहे, तर अशा पद्धतीची उदाहरणं सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकतात। इथे काय करणार, x - y ची किंमत काढा, याच्यामध्ये दोन्ही समीकरण तुम्ही एकाखाली एक लिहून त्यांची फक्त बेरीज करायची, म्हणजे 15x - 17y = 21 +17x - 15y = 11। मग 17 आणि 15 यांची बेरीज करायची आहे, ती येणार आहे 32x - 32y = 21 - 11 म्हणजेच 32। आता 32x - 32y = 32 या सगळ्या समीकरणाला जर 32 ने भागलं तर x - y ची किंमत तुम्हाला मिळेल आणि ती म्हणजे x - y = 1। 3 ते 4 पायऱ्यांमध्ये अशी उदाहरणं तुम्हाला सोडवता येईल। आता 3 गुणांसाठीचे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, तर प्रश्न तिसरा अ तुम्हाला माहितीये, जसा प्रश्न दुसरा अ आहे तशाच पद्धतीने इथे तुम्हाला कृती पूर्ण करायची, म्हणजे गाळलेल्या जागा किंवा चौकटी पूर्ण करायच्या, चौकटीमध्ये उत्तर लिहायचंय आणि ते पूर्ण करायचं। आता जेव्हा तुम्ही चौकटी लिहिताना चौकटीमध्ये अंक भरता, अक्षर भरता, त्यावेळेस उत्तर लिहिताना मधल्या ज्या पायऱ्या आहेत त्या मधल्या पायऱ्या लिहित चला, जरी तिथे दिलेल्या नसतील तरी सुद्धा त्या पायऱ्या तुम्ही मध्ये लिहा, आणि मग जे उत्तर आहे चौकटीमध्ये जे आकडा जो अंक किंवा जे अक्षर तुम्हाला लिहायचे ते लिहून त्याच्या भोवती चौकट घाला आणि ते उदाहरण व्यवस्थित सोडवा। आता प्रश्न तिसरा ब जो आहे, इथे तुम्हाला आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी सारणी तयार करा, अशा पद्धतीचे प्रश्न असतील, किंवा मग आलेख काढा, सोपा आलेख तुम्हाला विचारलेला असेल, किंवा आलेख देऊन त्याच्यावरती 3 प्रश्न विचारलेले असतील किंवा 6 प्रश्न विचारलेले असतील अशा पद्धतीचे, किंवा प्रश्न 5वा 1 आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हे या ज्या संकल्पना आहेत त्या नीट कळलेल्या आहेत की नाही, याच्यासाठी मुद्दाम एखादा अवघड प्रश्न थोडासा विचारला जाईल, की 2 आलेखच दिलेला असेल आणि आलेखामध्ये 2 रेषा दिलेल्या असतील आणि त्या 2 रेषांवरून तुम्ही प्रश्न तयार करा, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा प्रश्न 5व्यामध्ये विचारले जाऊ शकतात, की हा आलेख कशाचा आहे, त्याच्यावरून तुम्ही कोणते 6 प्रश्न तयार करू शकता, अशा पद्धतीचे सुद्धा 3 गुणांसाठीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। 4 गुणांचे प्रश्न सुद्धा असतात, पण ते पाठ्यपुस्तकाबाहेर बाहेरचे पण अभ्यासक्रमावर आधारित, इथे तुम्हाला पुन्हा आलेख विचारला जाऊ शकतो, किंवा शाब्दिक उदाहरणं जी आहेत 2 चलातील रेषीय समीकरणांमध्ये जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी येऊ शकतात। आता या शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। धन्यवाद।